काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात अधिक एकत्रितपणा आणण्याचा प्रयत्नांचा भाग म्हणून मी यांच्याकडे आलो. दोन्ही पक्षाची बैठक झाली आणि फार चांगल्या पद्धतीनं दोन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष एकत्रित काम करायला लागतील याच्यात काही शंका नाही. त्यासाठी मी आलो होतो. अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे की हा व्हिडिओ, हा जो व्हिडिओ नाही ऑडिओ आहे, तर हे खाजगी संभाषण आहे. त्यांनी ते कालपर्यंत ऐकलेलं नव्हतं, पण कदाचित ऐकलं असेल नंतर. कोणत्या तरी कार्यकर्त्यांनी समजूत घालताना काही बोललं तर त्यांना फार महत्व आहे असं मला वाटत नाही. तर मी याचा अभ्यास केलाय की भाजपने जी आश्वासनं दिली ती कुठलीच जवळपास पाळली आणि त्यामुळं भाजपवर कोणी विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती आहे. जे बोलतात ते काही करत नाही. बुलेट आश्वासन निवडणुकीच्या आधी नव्हतं, पण देशातल्या गरिबांना गरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून यांनी बुलेट ट्रेन आणली. पण आम्ही नाकारलेली लोक तिकडे जातात. आमच्याकडून तिकीट मिळणार नाही याची खात्री झाली की तिकडे जातात. आम्ही ज्यांना नकार देतो ती माणसं तिकडे जात असतील. तर समाजातनं आणि विशेषतः आमच्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने ठरवून जर एखादा निर्णय घेतला आणि आपल्याला तिकीट नाही मिळत, तर मग त्या पक्षाकडे जाण्याचा हे आहे. आम्ही नाकारलेली माणसं जर भाजप आणि शिवसेना उमेदवारी देऊन जर निवडणुकीला उभा करत असेल, तर निश्चितपणानं त्यांचा पराभव करणं काही अवघड नाही. लोकशाहीच्या सर्व तत्वांना भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीने हरताळ फासलेला आहे आणि या राज्यामध्ये 5 वर्ष सत्ता तुमच्या हातात देऊन देखील तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेवर त्यांच्या मनात शिद्ध आलेलं नाही आणि त्यामुळं आपल्याला दुसऱ्या पक्षांना आलेल्यांचा आजही आधार घ्यावा लागतो. यातच महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा निकाल लागलाय असं मला वाटतं. मी त्यांना मधल्या काळात भेटलेलो आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला सक्रिय पाठिंबा द्यावा अशी आव्हाने त्यांना मी केलेलं आहे. त्यांचे काही व्यक्तिगत स्थानिक मतदारसंघातले काही प्रश्न आहेत आणि ते त्यांनी माझ्यासमोर मांडलेले आहेत. पुन्हा त्यांना भेटून त्यांनी आमच्या उमेदवाराचं काम करावं. शेवटी व्यक्तीपेक्षा विचार आणि येणाऱ्या काळातलं पक्षाचं राजकारण जास्त महत्त्वाचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, राहुल गांधी आणि शरद पवार साहेब सगळेच एकत्रित आलेले असतील, तर मला वाटतं की कोणी स्वतःच्या मतदारसंघातल्या मतभेदात अडकून पडू नये. शेवटी त्याच्यापेक्षा पुढे येऊन आपल्याला विचारांच्या मागे राहण्याची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून करतो. मला खात्री आहे की भविष्य काळ त्यांना उज्ज्वल आहे, पण अशा काही गोष्टी जर झाल्या सगळ्याच भविष्यात अडचणी येऊ शकतात त्यांना. त्यामुळे मला खात्री आहे की आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, त्यांनी आमचं ऐकावं अशी विनंती आम्ही स्वतः केलेली आहे. आजही ते सांगलीला गेलेले आहेत. सांगलीहून आले तर आम्ही त्यांना पुन्हा भेटण्याचं काम करणार. असं आहे की मला कळलं मग तुम्ही सांगितलं 2.5 लाख लोक येणार आहेत. 2.5 लाख खुर्च्या एवढं मोठं नियोजन आहे. आपण आता सभा चालू व्हायच्या आधी जाऊन किती खुर्च्या आहेत ते मोजावं. 50,000-60,000 जास्त खुर्च्या मांडलेल्या नसतील, पण भक्तेबाजपणा करायचा आणि एवढा मोठ्या प्रमाणात इव्हेंट करायची मगाशी मी सांगितलं तसं, मला वाटतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही एवढी मोठी सभा करण्याचा आविर्भाव करतायत. अजून मी 5-6 ठिकाणी ते सभा करते, पण या 5-6 सभांच्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावर काही परिणाम होणार नाही. कारण यांची ही सगळी 5 वर्षाचा एकमेकाच्या मतभेद एकमेकांचे एवढे शिवाय दिलेले आहेत. आम्ही सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित होतो असं कधी एकमेकाच्याबद्दल कोणी बोललं, पण त्यांनी तर एकमेकाच्या भ्रष्टाचारापासून सगळी प्रकरणं काढली होती. आणि त्यामुळं मला खात्री आहे की महाराष्ट्रातली आणि कोल्हापूरची तर जनता कधीच आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा.